नमस्कार, मी मनीषा जयप्रकाश. आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज. पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी. मराठा आरक्षणावर केंद्राने 102 बी घटना दुरुस्ती केली आणि राज्यांना अधिकार दिले. मात्र आता राज्याला सामाजिक मागासले असल्याचं सिद्ध करावं लागेल. ते सिद्ध केल्यानंतर अपवादात्मक परिस्थिती निर्माण करावी लागेल. ही राज्याची जबाबदारी असल्याचे खासदार संभाजीराजे यांनी स्पष्ट केले. खासदार संभाजीराजे हे मराठवाडा दौऱ्यावर जात असताना आज येवला येथे त्यांचे छावा क्रांती सेना, मराठा क्रांती मोर्चा तसेच रायगड ग्रुपतर्फे येवला विंचूर चोफुली येथे स्वागत करण्यात आले. त्यावेळी मराठा आरक्षण आरक्षणावर भूमिका विचारली असता त्याविषयी नांदेड येथे सविस्तर बोलणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. भर पावसात संभाजीराजे यांच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. अपवादात्मक परिस्थिती निर्माण करावी लागेल. राज्याची जबाबदारी आहे, ते इतकं सोपं नाही आहे. आणि दुसरा मार्ग असा आहे की तुम्हाला मग 50% वर आरक्षण मागावं लागेल. ते केंद्राचा विषय आणि मी हा सगळा विषय मी सविस्तर पद्धतीने पार्लिमेंटमध्ये मी मांडलेला आहे. आता पुढे भूमिका काय नांदेडमध्ये उद्या झाली.